मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राकडे वेगानं सुरू आहे ही आनंदाची बाब आहे. मान्सून तळ कोकणात म्हणजे रत्नागिरीत 4 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. सध्या राज्यात सूर्य चांगलाच तळपत आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्यानं नागरिक उष्णतेने त्रस्त झालेत. अशात आता मान्सून पुढील 48 तासात महाराष्ट्रात दाखल होत असल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे, यामुळे मान्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्या रीतीने होत आहे. मान्सूनने यावर्षी 11 दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यासह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारली आहे. मान्सूनच्या अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा आज रविवारपासून अधिक बळकट होतील. पुणे हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात 2 ते 5 जूनपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात 2 ते 5 जून रोजी नांदेड, धाराशिव, लातूर तर 3 ते 4 जून रोजी बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल. जून महिना सुरू झाल्यानं या महिन्यात जो पाऊस पडेल तो मान्सूनचा समजला जाईल. राज्यात काही भागात मान्सून पोहोचलेला नसला तरी देखील तो पाऊस मान्सूनचाच असेल. सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे, त्यामुळे गोव्यामध्ये 3 जून रोजी, तळ कोकणात 4 जून रोजी तर पुण्यात 6 जून रोजी मान्सून दाखल होऊ शकतो असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा.